ॲडव्हान्स हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या. लॉट सिस्टीम खरं यशस्वी ठरते का, काय वाटते तुम्हाला? लॉट सिस्टीम तुम्ही आता सगळ्यांनी या ठिकाणी अखंड भारतातल्या या ठिकाणी बैलगाडी मालक शौकीनाने तुम्ही डोळ्यानं बघितले की या ठिकाणी आम्ही एक काचेचं बॉक्स ठेवलं, त्यात चिठ्ठ्या या ठिकाणी टाकल्या, 1000 चिठ्ठी टाकली, त्यातली एकाही चिठ्ठीचा खोळा आला नाही. फक्त एक या ठिकाणी कसं होतं माहिती का, कुठंतरी नाही कुठंतरी बट्टा लावायचा म्हणून या ठिकाणी बदनाम करायचं म्हणून या ठिकाणी एक मला फोन आला होता की 54व्या या ठिकाणी एका गाड्याने चिठ्ठी उचलली होती आणि ती परत चिठ्ठी माघारी टाकली. हा त्यानं या ठिकाणी व्हॉट्सअपवरती सांगितले की हा बघा पेडगावकरांचा गोंधळ आणि चिठ्ठीत काळावं. परंतु त्या ठिकाणी झालं ती सिस्टीम कशी, आपण चिठ्ठी उघडली सुद्धा नव्हती, जो चिठ्ठी उचलणार होता त्याने चिठ्ठी हातात घेतली आणि वर 54 गट वरच्या 10 गटाच्या चिठ्ठ्या पोकरायचं चालू होते, त्याने ती हातात घेतली आणि उघडली सुद्धा नाही, नुसती अशी धरली आणि ती चिठ्ठी माघारी टाकली, अशी उघडली वगैरे झाला होता म्हणून. हे या ठिकाणी न समजून घेता या ठिकाणी बदनाम करायचं म्हणून कोणी या ठिकाणी असं बोलतं. परंतु या ठिकाणी प्रामुख्याने सर्व जनतेने कसं होतं, 10-1 जण नाचका असतं करत असतो, परंतु त्यांच्याकडे आमचं लक्ष कधी नसतं, 9 जणांचा या ठिकाणी पाठिंबा असतो, त्यामुळे या ठिकाणी हे मैदान पारदर्शक होतं. आणि आज जसं गटली या ठिकाणी आपण सगळ्यांनी बघितलं, सगळ्यांचं या ठिकाणी सहकार्य लाभलं, समालोचक असतील किंवा समस्त ग्रामस्थ असतील किंवा आपली संघटना या ठिकाणी परत सक्रिय झाली आणि आता त्यांच्या अंडरखाली पहिलं मोठं मैदान या ठिकाणी संपन्न होणार आहे. गड ज्याप्रमाणे पारदर्शक काढले तसे या ठिकाणी उद्या मैदान सुद्धा तुम्हाला सांगतो या ठिकाणी आपण जे नियम निकाल असतील उद्याच्याला कसं होतं, निकालाला सुद्धा कोणतरी काय नाही काहीतरी दिसून सुद्धा गांधळीचं सॉंग घेतो, त्यावेळेला सुद्धा या ठिकाणी आपण आमचे गावचे पंच आहेत इथं समालोचक या ठिकाणी संघटना सगळी आहे, झेंडा पंच सगळे आहे. परंतु एखाद्याबद्दल या ठिकाणी निकालाबाबत कोणाला शंका जरी वाटली तरी या ठिकाणी आपण संघटनेकडे दाद मागवू शकता, कारण इथं कोणावरतीही अन्याय अजिबात होणारच नाही. या ठिकाणी प्रामुख्याने या मैदानाचं नाव आहे की सर्वसामान्य बैलगाडी मालकांच्या हक्काचं मैदान आणि तेच मैदान या ठिकाणी उद्याच्याला आणि परवाच्याला संपन्न होणार आहे. लोकांना आव्हान काय करताल उद्यासाठी? या ठिकाणी सर्व बैलगाडी मालकांना एकच आव्हान करतो की या ठिकाणी कुठल्याही अफवावरती विश्वास ठेवू नका. आता या ठिकाणी असंख्य फोन यायला लागलेत की आमच्याकडे पाऊस भयानक, वड्या नद्याला पूर आला नाही आणि तुमच्याकडे. मी आता एकच सगळं बोललो की बाबा आमच्याकडे पाऊस नाही, तर म्हणताय खरं बोलताय, म्हणजे माणूस विश्वासच ठेवायला मागणं झालं. या ठिकाणी आता तुम्ही नुसतं दावलं, बाबा आपण आता इथं बोलतोय बॅट चालू दावलं, तर या ठिकाणी माणूस विश्वास ठेवत नाही. कुठेतरी थोडासा विश्वास ठेवा. या ठिकाणी या मैदानाचं वैशिष्ट्य आहे, पडत्या पावसात सुद्धा मैदान होतं, फक्त या ठिकाणी जास्त जर पावसाला निसर्गाच्या पुढे कोणाचंही काही चालत नाही, त्यामुळे या ठिकाणी बैलगाडी मालकांनी कुठल्याही अपवावरती विश्वास न ठेवता या ठिकाणी मैदानाला सकाळी उपस्थित राहा. बरोबर 7 वाजता या ठिकाणी मैदानाला सुरुवात होणार आहे, त्यामुळं सर्व बैलगाडी मालकांनी उद्या ओपनचं मैदान आहे आणि परवा दिवशी आदतचं मैदान आहे. आणि या मैदानाचं एक वैशिष्ट्य, एक बैल एकदाच पळवला जाणार आहे. जर चुकून या ठिकाणी कुणी डबल बैल पळवायचा प्रयत्न केला, आमच्या निदर्शनास आला, आम्ही मार्किंग करणार आहे. जरी एखादा पळवला आणि आमच्या निदर्शनास आलं नाही किंवा बैलगाडी मालकाच्या निदर्शनास आलं, तर त्यांनी या ठिकाणी कमिटीला येऊन सांगायचं की हा बैल डबल पळला, त्याचा या ठिकाणी निकाल कॅन्सल केला जाणार. सर खाली एका वेळेस किती लॉट जाणार? एका वेळेस 10 लॉट खाली जाणार. 10 लॉट खाली जाणार. चालते मोरे सर, तुम्हाला शुभेच्छा आणि नक्कीच मैदान पारदर्शक होईल याची धन्यवाद. सर्व म्हणजे फक्त शेवटच्या क्षणी तुम्ही फाट्या दावा, ते दाखवत. मित्रांनो, फाट्या उजळीचं नाही. बैलगाडी संघटनेचे कार्यकर्ते तसेच समालोचक मंडळी सकाळपासून एकदम सुंदर काम केलंय, चिठ्ठ्या काढण्याचं काम केलेलं आहे. लोकांना तरी अजून संभ्रमित आहे की तुम्ही जे चिठ्ठ्या लॉट पुकारलेले आहेत त्याच्या PDF टाकणार आहे किंवा काय? मी आज तुमच्या या YouTube चॅनलद्वारे सगळ्यांना सांगू इच्छितो की पेडगाव मैदानाचे लॉट्स कमिटीने सगळ्यांसमोर चिठ्ठ्या बैल मालकांच्या हस्ते काढून पारदर्शकपणे काढलेले आहेत, पण ज्या कोण आता लॉट्स ग्रुपवर टाकत असतील ते फेक आहेत. कमिटीचे लॉट जे येणार आहेत ते कमिटीचं नाव वरती त्या लॉट्सवर पेडगाव म्हणून आणि त्याच्यावर तिथल्या त्यांच्या संयोजकांची सही आणि लॉट्स कम्प्लीट झाल्यानंतर, लॉट्स पूर्ण झाल्यानंतर, 100 गट पूर्ण झाल्यानंतर समालोचक संघटनेचे अध्यक्ष प्रताप दत्या आणि अखिल भारतीय संघटनेच्या वतीनं माझी सही असणार आहे आणि तेच लॉट ग्राह्य धरले जातील, ते ग्रुपवरती टाकलं आणि ते ग्रुपवर तुम्हाला पाठवले जातील. सकाळी मैदान लोकांना किती वाजता यायला पाहिजे? सकाळी 7 वाजता सगळ्यांनी मैदानात उपस्थित राहायचंय. 7:30 वाजता पहिला गट पाळला जाईल आणि 10-10 गट खाली जाणार आहेत, त्यामुळे 7 वाजता जे पहिले 30 गटांचे बैल मालक आहेत त्यांनी कम्प्लीट 7 वाजता इथं उपस्थित राहा, कारण की 10-10 गट जाणार आहेत, 7:30 पहिला गट जाणार आहे. पहिलवान, तुम्ही सकाळपासून इथे आहात, सर्व समालोचक मंडळी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभर ओळख आहेच त्यांची, परत लाईव्हचा आपला पवन दादा होता, काय सांगाल? जेवण तर केलंय का नाही सकाळपासून?
ना तुम्ही, कारण मला वाटतं 9 तिथं बसलेला आहात तुम्ही, तिथंच बसून होता दिवसभर, काय सांगाल त्या? नाही, एखादं विक्रमी कार्य करायचं असल्यानंतर माणसाची तहान भूक हरली जाते, माणसाला तहान भूक लागत नाही जर त्याला विक्रमच घडवायचा असेल. आणि होणाऱ्या आजच्या पेडगाव मैदानाच्या विक्रमात आम्ही सगळे साक्षीदार होणार आहेत त्या मैदानाचे. त्यामुळे कुणालाही असे काही म्हणजे कुणाला भूक लागली नाही. आमच्या सगळ्यांच्या वयस्कर आमचे प्रताप तथा असताना ते सकाळपासून उपाशी आहेत, आणि आमच्यासारख्या युवकांना भूक लागणं कधी शक्यच नाही. तरी सर, असं पहिल्यांदाच घडलंय की लॉट आदल्या दिवशी पाडले जातात. मोरे सरांनी तुमच्या समोर हा प्रस्ताव मांडलेला आणि तुम्ही त्याला म्हणजे ऍक्सेप्टन्स दिला, त्याबद्दल काय? सुनील मोरेंनी प्रत्येक वर्षी बेडगावच्या मैदानात काहीतरी नवीन उपक्रम राबवत असतात, आणि एक चांगला उपक्रम राबवला आणि त्याचीच पुनरावृत्ती प्रत्येक बैलगाडी मालकाने आयोजकांनी घेतली पाहिजे असं मला वाटतं. कारण की प्रत्येक मैदानात आदल्या दिवशी जर ऑनलाईन पावत्या झाल्या आणि लॉट जर पारदर्शक निघाले तर दुसऱ्या दिवशी गोंधळ होणार नाही, आणि शक्यतो पावसाळ्यात हीच संकल्पना सगळ्यांनी राबवली पाहिजे. सर, आता काय झालं की आपण पाहता की काही काहींच्या चिठ्ठ्या लॉट जाहीर झालेत, बऱ्यापैकी जणांना आपले नंबर वगैरे माहीत असतात, कडनं वगैरे गाडी लागली तर त्यांनी त्या बैलगाडी मालकांना काय सांगाल की काय काय जण निराश होतात की बाबा गाडी पळवायची का नाही उद्याच्या मैदानाला, काय सांगाल त्या? गडर काय हे पेडगाव कोरेगाव पुसेगाव ह्या मैदानात सहभागी तुम्हाला होता येते हे फार मोठं भाग्य आहे. आणि जर तुम्हाला सहभाग मिळत असून सुद्धा तुम्ही जर कडनं गाडी लागली म्हणून येणार नाही, अशा अनेक गोष्टी होतात. अनेक वेळा असं होतं की मधल्या गाड्या काही कारण असतो त्या बाहेर जातात, किंवा चांगल्या गाड्या एकमेकाच्या बाजूला गेल्यामुळं चांगल्या गाड्या बाद होतात, आणि कडनं पळून राहणारा पण गटपास करू शकतो. त्यामुळे कुणीही असं काही विचार करू नका, ज्याला जिथं संधी मिळाली संधीचं सोनं करा. तरी उद्या बैलगाडी मालक लवकर येण्यासाठी त्यांना काय सांगेल म्हणजे, कारण आता पाऊस जरा वातावरण दिसतंय, पावसाचं वातावरण आता सगळीकडे फोन झालेले आहेत बऱ्यापैकी, कोण कराडचा आहे, कोण मेवाय वरून आलोय, कोण कोरेगाव वरून आलोय, सगळीकडे टोटल आता सातारा जिल्ह्यात सगळ्या भागात पाऊस आहे. पण तुम्ही बघू शकता तुमच्या लाईव्ह द्वारे दाखवा की पेडगाव फाटीवर पाऊस नाही, म्हणजे निसर्गाला आणि नियतीला सुद्धा आज सुनील मोरेंचं उद्याचं आणि परवाचं मैदान यशस्वीरित्या पार पाडावं हे मान्य असल्याकारणाने इथं पाऊस नाही. त्यामुळे उद्या सकाळी सगळ्यांनी लवकर येऊन कमिटीला आयोजकांना सहकार्य करा, एवढंच मी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं सर्व बैल मालकांना विनंती करतो. आणि येणाऱ्या महाराष्ट्रातून आलेल्या विदर्भ मराठवाडा खान्देश उत्तर महाराष्ट्र मुंबई वरून आलेले सर्व बैल मालकांचं अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो आणि सगळ्यांना विनंती करतो की उद्या लवकर येऊन सहभागी व्हा. शेवटचा प्रश्न आहे, मैदान एवढं तुम्ही एवढं उत्सुकतेनं घरच्या लग्नात कार्य एवढं चांगलं काम करत नाही एवढं सर्वांनं काम केलेलं आहे, हे मैदान हिंद केसरी मैदान म्हणून घोषित होणार का? अहो, हे मैदान ऑलरेडी स्वतःच जनतेनं हिंद केसरी म्हणून घोषित केलेलं आहे. ह्या मैदानाला आम्ही घोषित करणं गरजेचं नाही, जनतेच्या हृदयातलं हिंद केसरी मैदान आहे. 1000 गट आदतचे आणि 1000 गट ओपनचे पहिलंच मैदान असेल महाराष्ट्रात की अशा पद्धतीनं मैदान संपन्न होत आहे. आणि ह्यात आम्ही सगळे सहभागी झालो म्हणजे हे आपल्या सातारा जिल्ह्याचं वैभव आहे. सातारा जिल्हा ही छकडीची मायभूमी आहे, जिथं छकडीचा उगम झाला ह्या छकडी स्पर्धेचा, ते हिंदकेसरी कोरेगाव पुसेगाव आणि त्यानंतरचं हे पेडगाव मैदान आहे. त्यामुळं आम्ही आज हे जिल्ह्यातील सर्व बैल मालक इथं उपस्थित आहे आणि जेवढं सहकार्य आम्हाला करता येईल तेवढं आम्ही करणार. सर, 30 तारखेचं पेडगावच्या इथं आपलं बिंजोडचं मैदान एक पोस्टर पडलेलं, तर ते मैदान होणार आहे का? 30 तारखेचं बिंजोडचं मैदान हे पुढे ढकलण्यात आलेलं आहे आणि 30 तारखेला बिंजोडचं मैदान हे फलटण इथं होणार आहे. फलटणला होणार. रणजित दादा पण आहेत आपल्या समोर. दादा काय सांगाल, मग एक इतिहास घडतोय आणि त्या इतिहासाचे तुम्ही साक्षीदार आहात, काय सांगाल त्याबद्दल? नाही, 100% इतिहास बैलगाडी क्षेत्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच आदतचे 100 गट आणि दुसऱ्या ओपनचे 100 गट असं इतिहासामध्ये पहिल्यांदा घडतंय. आणि ही पहिलीच पायरी आहे की एका पेडगावच्या मैदानामध्ये आज ओपनचं उद्या आदतचं मैदान.